महायोगी नवना सिद्धांच्या या कथासाराचे लेखन विघ्नहर्त्या बुद्धिदात्या गणनायकानेच कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे कृष्णा अवतारच्या वेळेची आहे. द्वापर युग संपत आले होते. कलियुग सुरू व्हायचे होते. विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसले होते. युद्ध सभेत त्यावेळी नवनारायण आले. ते नवनारायण ऋषी त्यांची नावे असे आहेत: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पीपलायन, अविहंत्र, दुर्मिल, चमस व करभाजन असे त्यांचे नावे. हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांना हे नारायण म्हणतात असे ते ऋषी आले होते. श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले. त्यांची यथासांग पूजाही केली. त्यांचे कुशल विचारले. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठविले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कुणी कुठे कुठे अवतार घ्यावा या संबंधी त्याने पृच्छा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे आणि प्रबुद्धाने त्याचा शिष्य काणिफ व्हावे. पीपलायन हाच चरपटीनाथ आणि अविहंत्र हाच वटसिद्ध नागनाथ. दुर्मिल हाच भर्तरीनाथ व करभाजन हाच गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल. शंकर हेच निवृत्ती असतील. ब्रह्मा हाच सोपान असेल. योगमाया हीच मुक्ताई असेल. उद्धव हाच नामदेव व कुब्जा हीच जनाबाई असेल. हनुमंत हाच रामदास आणि वाल्मिकी हेच तुलसीदास. जामवंत हाच नरहरी आणि शुकदेव हाच कबीर. बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. कुणी कुठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा त्यांनी सर्व सांगितले की कवी ऋषीने मच्छिंद्र म्हणून जन्म घ्यायचा. उपरिचर वसु उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाला. त्यावेळी तो विमानात बसून आकाश मार्गे जात होता. त्याच्या विर्याचा काही अंश गवतात पडला. तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला. तो मात्र एका मत्स्येने गिळला. तिथे तिच्या उदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करेल व तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र म्हणजे मच्छिंद्र नाव धारण करेल. हाच मच्छिंद्र पुढे वंग देशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईल. पण ती विभूती गायच्या शेणाच्या रक्षेत उकरड्यावर टाकली जाईल. हरी ऋषी त्या विभूतीतूनच जन्म घेईल व गोरक्ष हे नाव धारण करेल. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले आहेत. पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहेत. रेवा नदीच्या तरी त्यातले काही पडलेले आहे. चमस ऋषीने त्यातून जीवदशेस येऊन रेवनाथ या नावाने कार्य करावे. अग्नीने शंकराचे तेज धारण केले आहे. त्यात दहन कामही आहे.
अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंधर नावाने जगात कार्य करावे. त्याचे असे भविष्य आहे की जनमेजयाच्या वंशात ब्रह्मद्रष्ट नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल. तो यज्ञ करेल. त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी जालंधर हा बालक बाहेर टाकेल. जन्मेजयाच्या सर्प सत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या. रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले. त्यातील काही तक्षकनेका पद्मिनी ह्या सर्पिणीने गेले. अस्तिकाला ही गोष्ट माहीत होती, म्हणून त्यांनी पद्मिनीला वटवृक्षाच्या डोलीत लपवून ठेवले. तिच्या ठाई जे अंडे होईल त्यात अविहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा. पूर्वी दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते. पार्वती सुद्धा तिथे आली होती. ब्रह्मदेवही तिथे आले होते. पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झाले व वीर्य रूपाने द्रव होऊन त्याच्या चरणाशी पडले. ह्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाशी चिरडले. त्यावेळी अमोघ सृजन शक्तीमुळे त्यातून 60,000 वाल किल्ल्य ऋषी निर्माण झाले. पण आणखीही वीर्यांश उरला होता. तो यज्ञ मंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला. भागीरथीच्या तीरावर दर्भांचे बेट आहे. त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले व एका वेलीला चिटकून राहिले. त्याचा उपयोग करून पीपलायन ऋषींनी जन्म घ्यावा. ब्रह्मदेवाने तेज टाचेने चिरडले म्हणून त्यांचे नाव चरपटीनाथ असे पडले. आणि दुर्मिल यांनी कीलक ऋषींच्या भरतनीत म्हणजे भिक्षापात्रात जन्म घ्यावा. ज्या सूर्य तेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्यकिरणांच्या मार्गाने कीलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात प्रविष्ट झाले आहे. त्याचे अमोघत्व समजून ऋषींनी ते जपवून ठेवले आहे. त्यात दुर्मिलांनी जन्म घ्यावा. भरतरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल. आणखीही एक गोष्ट अशी झाली आहे, सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रिस्त झाला होता. त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांडले. ते भूमीवर सांडले त्यावरून एक वाघीण चालत गेली व तिच्या पंजात तिटकून राहिले व त्यातून अत्रिऋषींनी जीवांश घालून जन्मही घेतला आहे. पण हत्तीच्या कानात जे तेज आहे तिथे प्रबुद्ध मुनींनी प्रवेश करून जन्म घ्यावा. कानिफनाथ असे त्यांचे नाव होईल. गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करेल व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मंत्र म्हणेल. त्यावेळी करभाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहिनीनाथ नावाने त्यांनी कार्य करावे. श्री कृष्णाचे हे भविष्यातील कार्यकथन ऐकले व ऋषींचे समाधान झाले. त्यांनी व श्री कृष्णाने परस्परांना नमन केले व नवही ऋषी तिथून निघून मंदराजलावर गेले. शुकमुनी तिथे ध्यानस्थ होते. ह्या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबीड गुहामध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्येने ब्रह्मतेज गिळले ते त्यांना दिसले. त्या तेजात त्यांनी जीव रूपाने प्रवेश केला. गर्भवास स्वीकारला. कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकरांना म्हटले, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, दीक्षा द्या. तेव्हा शंकर म्हणाले, मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यात हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तिथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये मी सांगितले ते तुला कळले का?
पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो मला कळले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य आहे, तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. ती त्याला म्हणाले, कवी तू एकलेस वा अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, हा हा. सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा तू धन्य आहेस, आता तुला पुढे पुन्हा दत्तांकडून उपदेश देवी. पार्वतीसह शंकर मग निघून गेले. मत्स्येने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळवत टाकला. तिथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. खाण्याच्या उद्देशाने त्यांनी ते अंडे फोडले. तो आत मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते घाबरले आणि पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्या तिथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले व त्याला फार नवल वाटले. तो जवळ गेला व अंड्यात एक मुलगा रडतो आहे. त्याने वत्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली. कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने व वाढव. याचे नाव मच्छिंद्र ठेव. त्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला. त्याने त्याची स्त्री शारदत्वता हिच्या जवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फारच प्रेमाने त्याने संगोपन करण्याचे ठरविले. आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरताच शारदतेला पाना फुटला. त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढविले. 5 वर्षाचा झाल्यावर तो बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व तो यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले व मासे संभाळण्यास सांगितले. तो पुन्हा नदीवर जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची मरणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. त्याने तसेच केले. कामिकाचे लक्ष नव्हते. त्यावेळी त्या बालकाने पुष्कळशे तडफडणारे मासे पाण्यात सोडले. कामिक परत आला. मासे कमी कसे असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडून दिले. उगीच मरत होते, तडपत होते. कोळी संतापला व त्याने त्यांच्या बरोबर मारहाण केली. अरे पोरा, भीक मागायचे आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याने त्याला बजावले व तू पुन्हा नदी शिरला. पुन्हा जाळे टाकले. त्याची पाठ फिरली. तो दूर गेला. तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायचेच नाही. लगेच तो हळूच कोळ्याच्या दृष्टी आड व्हावे म्हणून तीरापासून दूर गेला. वृक्षराजींत शिरला व उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की विश्रांती घेई व पुन्हा चाले, पुन्हा पळे. होता होता तो बद्रिक वनाला गेला. तिथे घनदाट अरण्यात शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली. आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरविले व तो तप करू लागला. अशी 12 वर्षे गेली. तो तप करून अगदी क्षीण हाडांचा सापळा दिसावा तसा झालेला होता. त्यांना श्री दत्तात्रेय व शंकर यांनी दर्शन दिले.
ती अद्भुत कथा पुढील अध्याय मध्ये आहे. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणामुळे संबंध बाधा नष्ट होते. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला संपूर्ण.